नवनिर्वाचित खासदार भावना गवळी यांचे शुभेच्छा बॅनर फाडले. भाजपातील अंतर्गतवाद किसमात कंटकाच्या कृत्याचीच राळेगाव तालुक्यात चर्चा. भाजपाकडून विधानसभेकरता इच्छुक नितीन मडावींना केले लक्ष. राळेगाववरकी महामार्गावरील दर्शनी भागावर लावलेले नवनिर्वाचित खासदार भावनाताई गवळी यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे बॅनर अज्ञात इसमाने फाडले. आजही बाब निदर्शनास येताच राळेगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे भाजपातील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याची चर्चा असून दुसरीकडे कुणातरी समाजकंटकाने मुद्दामून हे कृत्य केल्याची चर्चा आहे. राळेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी हे तिकीट मागण्याकरता इच्छुक आहेत. भाजपातील एक गट नितीन मडावी यांच्याकरता प्रयत्न करत असून तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे त्यांनी सुरू केले आहे. भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांचा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय झाला. भाजपचा मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी यांचा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय झाला. या विजयाबाबत नितीन मडावी यांनी राळेगाव शहराच्या मुख्य मार्गावर मोठे शुभेच्छा बॅनर लावले. काल रात्री अज्ञात इसमाने बॅनर फाडले. विशेष म्हणजे या बॅनरवरील खासदार भावना गवळी व भाजपा शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांचे फोटो सुस्थितीत राहतील याची दक्षता घेत केवळ नितीन मडावी व इतरांचे बॅनरवरील फोटो फाडण्यात आले. याबाबत आमदार प्राध्यापक अशोक उईके यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी बॅनर फाडण्याची घटना चुकीचीच आहे, त्याचे समर्थन करणार नाही, मात्र भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्यात काम करावे, आम्ही मित्रपक्ष म्हणून ताईंचे इमाने इतबारे काम केले. आज विजयाचे श्रेय घेण्याकरता ही मंडळी बॅनर लावत असतील तर तेही चुकच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ऍडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी आम्हाला माहित आहे बॅनर कोणी फाडले, योग्य वेळी त्याचे उत्तर देऊ अशी भावना व्यक्त केली. महावाईसाठी अक्षय काळे.